अरुणात आणि 41 डिग्री सेल्सिअस तापमान असताना तुम्ही माझं मटण भाकरीच्या जेवणाचं निमंत्रण स्वीकारलं, त्याबद्दल मी बाबळीच्या झाडाजवळ तुमचा सत्कार करत आहे. धन्यवाद. तर असेच मित्र मला भेटवत आणि जिथे यायला पाहिजे तिथे जाऊ. तर मित्रांनो, आम्ही खास आता कडक उन्हामध्ये सावळ्याच्या डोंगरावर जात आहोत. तर तुम्ही हा बघू शकता, छत्रपती संभाजीनगर शहराकडून जालन्याकडे जळगावकडे जवळ जाणारा रस्ता आहे, त्या ठिकाणी आता आम्ही आहोत आणि माझे मित्र आहेत, त्यांनी माझं निमंत्रण स्वीकारलेलं आहे. या निमंत्रणाचा तुम्ही स्वीकार का केला, का करावं वाटलं? एवढ्या उन्हामध्ये अनेक जण मस्त एसीची हवा सुद्धा गरम लागते, एवढ्या भर उन्हामध्ये तुम्ही माझं निमंत्रण का स्वीकार? मित्र हो, खरं तर आमची जी मैत्री आहे ही अतिशय जुनी मैत्री आहे आणि अशी मैत्री कायम प्रत्येकाची टिकून राहावं आणि जो शब्द दिलेला असतो तो जर पूर्ण केला तर ती मैत्री कायम टिकून राहते. तर मी यानिमित्त, माझ्या सत्कारानिमित्त मी हे सांगू इच्छितो, मैत्री असावी तर आमच्यासारखी, ती कायम आहे आणि ती कायम राहणार. आमचं तसं जेवणावर तर प्रेम आहे, आता भूक लागलेली आहे, मात्र आहे कसं, फर्स्ट फ्रेंड सेकंड जेवण. आम्ही तर खरंच छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी आहोत आणि आज खास हॉलिडे असल्यामुळं मित्रांसोबत मी आज सारोळ्याच्या डोंगरावर चाललो आहे. आम्ही चौक्यामध्ये खास तर 1/2 kg मटण आणि 1/2 kg चिकन घेणार आहोत आणि जी रेसिपी बनवली जाणार आहे ती रेसिपी आम्ही शेतकऱ्यांकडून बनवून घेणार आहोत मित्रांनो. आणि यामध्ये आम्हाला खास सांगायला आनंद वाटतो की आपल्या लातूर येथे प्रोडक्ट झालेले माऊली मसाले, की ज्यामध्ये केमिकल फ्री मसाले आहेत, डंका मशीनवर तयार झालेले आहेत, त्याचा वापर करून आम्ही खास नॉनव्हेज बनवून घेणार आहोत आणि आमची जी पिकनिक आहे सारोळ्याची ती कम्प्लीट करणार आहोत. तर मित्रांनो, चला, त्यांचा आता आम्ही सत्कार केलेला आहे, परंतु मित्रांनो हा प्रातिनिधिक सत्कार होता. तुम्ही सुद्धा सारोळ्याला जाऊ शकता. छत्रपती संभाजीनगरपासून साधारण फक्त 8 तासाचं अंतर आहे आणि अनेकांना जे असल खवय आहेत त्यांना माहीत आहे की सारोळ्याला काय मिळतं. तर आम्ही सुद्धा हॉटेलचे आम्ही अनेक व्हिडिओ तयार केलेले आहेत, चॅनलसुद्धा प्रसिद्ध केले आहेत, परंतु आज आम्ही स्वतःला आम्हाला पार्टी करायची असल्यामुळे आम्ही 3-4 जण सारोळ्याला जात आहोत आणि तिथून साधारण 1 किलो मटण, बाकीचे काही मच्छी वगैरे सुद्धा घेऊ आणि तिथे खास जेवण करू आणि आज निवांतपणे आम्ही तिथे जेवणाचा आस्वाद घेणार आहोत. तर समोर पत्ता दिलेला आहे मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता. आणि जे विलास कळंबे सरांनी जे उल्लेख केलेले माऊली मसाले आहेत ते सुद्धा एक चांगले मसाले आहेत, आपण सुद्धा ते घरगुती मागवू शकता. समोर नंबर दिलेला आहे, त्यावर तुम्ही कॉल करून हे मसाले मागवू शकता. तर मित्रांनो चला, भूक लागलेली आहे, आता आम्ही तिथे जाऊन जेवण करणार आहोत, तर तुम्ही सुद्धा या ठिकाणी येऊ शकता. चला मित्रांनो सारोळ्याला.